लिनक्सच्या जनरल पर्पस युटिलिटीज वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण या ट्युटोरियल मध्ये लिनक्स मधील काही बेसिक आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या कमांड्स बद्दल माहिती करून घेणार आहोत. लिनक्स सिस्टीम वर काम करण्यास तुम्हाला सुरुवात करता यावी हा या ट्युटोरियलचा उद्देश आहे. आपण प्रथम एको कमांड बघणार आहोत. लक्षात ठेवा, लिनक्स कमांड्स केस सेन्सिटिव्ह आहेत. वेगळे सांगितले नसल्यास सर्व कमांड्स आणि त्यांतील पर्याय लोअर केस मध्ये असतील. या कमांडचा उपयोग स्क्रीनवर काही संदेश दाखविण्यासाठी केला जातो. आता टर्मिनलवर जाऊया. उबंटू मध्ये टर्मिनल उघडण्यास कंट्रोल ऑल्ट टी एकत्रितपणे दाबा. सर्व युनिक्स सिस्टम्सवर ही कमांड काम करतेच असे नाही. दुसऱ्या ट्युटोरियल मध्ये टर्मिनल उघडण्याची सर्वसाधारण पद्धत समजावून सांगितले आहे. कमांड प्रॉम्प्ट वर एको स्पेस हॅलो वर्ल्ड टाइप करून एंटर दाबा. हॅलो वर्ल्ड हा संदेश स्क्रीनवर दिसेल. आपल्याला एको कमांडच्या सहाय्याने एखाद्या व्हेरिएबलची किंमत देखील दर्शवता येते. कमांड प्रॉम्प्ट वर एको स्पेस डॉलर कॅपिटल मध्ये शेल टाइप करून एंटर दाबा. आपल्याला आउटपुट मध्ये वापरत असलेली शेल दर्शवेल. आपण एको कमांड सोबत एस्केप सिक्वेन्सेस देखील वापरू शकतो. त्यासाठी लिनक्स मध्ये आपल्याला हायफन ई हा पर्याय वापरणे आवश्यक आहे. एस्केप सिक्वेन्सेस मधील ब्लॅक स्लॅश टी ने टॅब व ब्लॅक स्लॅश एन ने नव्या ओळीवर येता येते. तसेच ब्लॅक स्लॅश सी ने त्याच ओळीवर आपल्याला प्रॉम्प्ट आणता येतो. काही टाइप करण्यापूर्वी जेव्हा आपल्याला एखादा संदेश दाखवायचा असेल तर ह्याचा उपयोग होतो. प्रॉम्प्ट वर टाइप करा एको स्पेस मायनस ई विदिन सिंगल कोट एंटर अ कमांड बॅक स्लॅश सी आणि एंटर दाबा. आपल्याला एंटर अ कमांड हे प्रिंट झाल्यावर त्याच ओळीवर प्रॉम्प्ट दिसेल. समजा आपल्याला चालू लिनक्स कर्नेलचे व्हर्जन जाणून घ्यायचे आहे, त्याबद्दल आणि आपल्या संगणकाची इतर अनेक वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आपल्याकडे युनेम ही कमांड आहे. कमांड प्रॉम्प्ट वर युनेम स्पेस हायफन आर टाइप करून एंटर दाबा. तुमचे युजरनेम काय आहे हे जाणून घेण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर हु स्पेस एम स्पेस आय टाइप करून एंटर दाबा. हे प्रत्यक्षात आपल्याला हु या कमांडद्वारे दिसते, जी त्या क्षणी मल्टी यूजर सिस्टीम वर लॉग्ड इन असलेल्या सर्व यूजर्सची यादी देते. कधी काही कारणांनी तुमचा पासवर्ड तुम्हाला बदलण्याची गरज भासते. यासाठी आपल्याकडे पासवर्ड ही कमांड आहे. कमांड प्रॉम्प्ट वर PASSWD टाइप करून एंटर दाबा. आपण ही कमांड टाइप केल्यावर आपल्याला सध्याच्या पासवर्डची विचारणा केली जाते. येथे आपण आपल्या सिस्टीमचा चालू पासवर्ड टाइप करू. आपण योग्य पासवर्ड दिल्यास आपल्याला नवीन पासवर्ड देऊन त्याची खात्री करण्यासाठी तो पुन्हा टाइप करणे आवश्यक आहे. पण आपण आपला चालू पासवर्ड विसरलो तर काय? चालू पासवर्ड माहित नसताना देखील पासवर्ड बदलता येऊ शकतो, परंतु हे केवळ रूट यूजरच करू शकतो. आता रूट यूजर कोण असतो? ही एक विशेष व्यक्ती असते जिच्याकडे काही विशेष अधिकार असतात. विंडोजशी तुलना करायची झाल्यास रूट यूजर म्हणजे सिस्टीमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राइट्स असणारी व्यक्ती. समजा आपल्याला सिस्टीमची वेळ आणि तारीख जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे पुढील कमांड आहे. टर्मिनलवर डेट टाइप करून एंटर दाबा. हे आपल्याला सिस्टीमची चालू वेळ आणि तारीख दर्शवेल. ही कमांड वेळ व तारीख दोन्ही देते व यात खूपच उपयुक्त पर्याय उपलब्ध आहेत. कमांड प्रॉम्प्टवर डेट स्पेस
plus percentage sign capital T टाइप करून एंटर दाबा. हे आपल्याला केवळ वेळ, तास, मिनिटे आणि संकेत या फॉरमॅट मध्ये दर्शवेल. कमांड प्रॉम्प्ट वर डेट स्पेस प्लस परसेंटेज साइन स्मॉल h टाइप करून एंटर दाबा. हे आपल्याला महिन्याचे नाव दाखवेल. कमांड प्रॉम्प्ट वर डेट स्पेस प्लस परसेंटेज साइन स्मॉल m टाइप करून एंटर दाबा. हे आपल्याला वर्षातील महिन्याचा अंक दाखवेल. येथे फेब्रुवारी महिन्यासाठी 2 दर्शवत आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आउटपुटशी हे जुळून बघा. कमांड प्रॉम्प्ट वर डेट स्पेस प्लस परसेंटेज साइन स्मॉल y टाइप करून एंटर दाबा. हे आपल्याला चालू वर्षातील शेवटचे 2 अंक दर्शवेल. आपण हे पर्याय एकत्र देखील करू शकतो. उदाहरणार्थ कमांड प्रॉम्प्ट वर डेट स्पेस प्लस विदिन डबल कोट्स परसेंटेज स्मॉल h परसेंटेज स्मॉल y टाइप करून एंटर दाबा. येथे हे आपल्याला फेब्रुवारी 11 असे दर्शवत आहे. या संबंधित आणखी एक कमांड म्हणजे कॅल. या कमांडने आपल्याला कुठल्याही वर्षाच्या कुठल्याही महिन्याचे कॅलेंडर बघता येते. चालू महिन्याचे कॅलेंडर बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर कॅल टाइप करून एंटर दाबा. कुठल्याही एका महिन्याचे जसे की डिसेंबर 2070 चे कॅलेंडर बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर कॅल स्पेस 12 स्पेस 2070 टाइप करून एंटर दाबा. ही कमांड आपल्याला डिसेंबर 2070 चे कॅलेंडर दर्शवेल. पुढे जाण्यापूर्वी आपण फाइल्स आणि डायरेक्टरीज बद्दल थोडी चर्चा करू. लिनक्स मध्ये जवळजवळ प्रत्येक गोष्ट फाइल स्वरूपात साठवलेली असते. मग फाइल म्हणजे काय? आपण आपली कागदपत्रे ज्यात ठेवतो त्याला फाइल म्हणतात. लिनक्स मध्ये फाइल ही माहिती संग्रहित करण्याची एक जागा असते. आता डायरेक्टरी म्हणजे काय? डायरेक्टरी म्हणजे जिथे अनेक फाइल्स आणि सब डायरेक्टरीज संग्रहित केलेल्या असतात ती जागा. डायरेक्टरी आपल्याला आपल्या फाइल्सची मांडणी योग्य पद्धतीने करण्यास मदत करते. विंडोज मध्ये डायरेक्टरीला आपण फोल्डर म्हणतो. लिनक्स सिस्टीम वर लॉग इन केल्यावर आपण डिफॉल्ट रूपात होम या डायरेक्टरी मध्ये जातो. होम डायरेक्टरी बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर एको स्पेस डॉलर कॅपिटल मध्ये होम टाइप करा आणि एंटर दाबा. पुढील PWD कमांड मुळे आपल्याला आपण सध्या काम करत असलेली डायरेक्टरी बघता येते. PWD म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. कमांड प्रॉम्प्ट वर PWD टाइप करून एंटर दाबा. एकदा डायरेक्टरी बद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला त्या डायरेक्टरी मध्ये असलेल्या फाइल्स आणि सब डायरेक्टरीज मध्ये काय आहे हे जाणून घ्यायचे असल्यास युनिक्स आणि लिनक्स मध्ये सर्वात अधिक वापरली जाणारी ls ही कमांड आपल्याकडे आहे. ls ही कमांड टाइप करून एंटर दाबा. आता आलेले आउटपुट बघा. साधारणपणे फाइल्स आणि सब डायरेक्टरीज या वेगवेगळ्या रंगांनी दर्शविल्या जातात. ls ही अतिशय बहुउपयोगी अशी कमांड असून तिचे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी काही बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर ls स्पेस माइनस माइनस ऑल टाइप करून एंटर दाबा. ही आपल्याला सर्व फाइल्सची यादी हिडन फाइल्स सोबत दर्शवते ज्यांच्या नावाची सुरुवात डॉट ने केलेली आहे. जर आपल्याला केवळ फाइल्सच्या नावांशिवाय अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण -l हा पर्याय वापरू शकतो. केवळ ls स्पेस माइनस स्मॉल l ही कमांड टाइप करा आणि एंटर दाबा. हे आपल्याला फाइल परमिशन, फाइलच्या ओनरचे नाव, शेवटचा बदल, केलेली वेळ आणि फाइलचा बाइट मधील
आकार इत्यादि दर्शवेल. या ट्यूटोरियल मध्ये आपण या प्रत्येक फील्ड ची माहिती करून घेणार नाही. एलएस कमांडचे अनेक पर्याय आहेत जे आपण नंतर बघणार आहोत. समजा आपल्याला ही सर्व माहिती केवळ स्क्रीनवर दाखविण्याऐवजी एखाद्या फाइल मध्ये ठेवायची आहे. प्रत्यक्षात आपण कुठल्याही कमांड नंतर मिळालेले आउटपुट फाइल मध्ये समाविष्ट करू शकता. त्यासाठी केवळ कमांड पुढे राइट अँगल ब्रॅकेट आणि फाइलचे नाव टाइप करा. जसे की ls स्पेस माइनस स्मॉल l स्पेस राइट अँगल ब्रॅकेट स्पेस फाइल इन्फो असे टाइप करून एंटर दाबा. आता सर्व फाइल्स आणि डायरेक्टरीजची माहिती फाइल इन्फो नामक फाइल मध्ये लिहिली जाईल. परंतु या फाइल मधील घटक कसे बघायचे त्यासाठी आपल्याकडे cat ही कमांड आहे. cat स्पेस फाइलचे नाव म्हणजे इथे फाइल इन्फो ही कमांड टाइप करून एंटर दाबा. आता आपण त्यातील घटक बघू शकतो. cat या कमांडचा दुसरा महत्त्वाचा उपयोग नवी फाइल बनवण्यासाठी होतो. त्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर cat स्पेस राइट अँगल ब्रॅकेट स्पेस फाइल नेम उदाहरणार्थ फाइल 1 टाइप करा आणि एंटर दाबा. आता एंटर दाबल्यावर कमांड प्रॉम्प्ट यूजर कडून येणाऱ्या इनपुटची वाट बघेल. आपण जे काही टाइप करू ते आपल्या फाइल मध्ये लिहिले जाईल. मग काही मजकूर टाइप करा. आता आपले इनपुट देऊन झाले असल्याचे सांगण्यासाठी एंटर दाबा. आता कंट्रोल आणि डी ही बटणे एकत्रितपणे दाबा. जर फाइल 1 ही फाइल आधीपासून उपलब्ध असेल तर यूजरने दिलेला मजकूर त्या फाइल मध्ये ओव्हरराइट होईल. आता जर आपल्याला नवे इनपुट आधीच उपलब्ध असलेल्या फाइल 1 च्या शेवटी जोडायचे असेल तर कमांड प्रॉम्प्ट वर cat स्पेस डबल राइट अँगल ब्रॅकेट स्पेस फाइल 1 टाइप करून एंटर दाबा. अनेक कमांड्सची माहिती आपण घेतलेली नाही आणि ज्या कमांड्सची माहिती घेतली त्यांच्या अनेक पर्यायांचा विचार आपण केलेला नाही. पण आतापुरते आपण येथेच थांबू. आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.